मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखल्या जाणारे भंडारा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री तथा साकोली विधानसभा क्षेत्राचे भाजपचे उमेदवार डॉक्टर परिणय फुके यांची वादग्रस्त चित्रफीत सध्या समाज माध्यमांवर व्हायरल झाल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. 13 ऑक्टोबरला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची प्रचार सभा साकोली येथे आयोजित केली आहे. पूर्व विदर्भातील ही पहिलीच सभा साकोलीत ठेवण्यात आली आहे. साकोली येथून राज्यमंत्री तथा भंडारा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री परिणय फुके निवडणूक लढवित आहेत. या सभेची संपूर्ण जबाबदारी डॉक्टर परिणय फुके यांच्यावर आहे. सभा यशस्वी व्हावी यासाठी परिणय फुके यांनी ग्रामस्थांची सभा घेतली. या सभेची चित्रफीत समाज माध्यमांवर प्रसारित झाली आहे. या चित्रफितीत परिणय फुके हे गावातील तरुणांना आवाहन करीत आहेत की एका दुचाकीवर एक दोन नाही तर चक्क 5 जण बसून या. पोलीस गाडी पकडणार नाही आणि पकडल्यास आम्ही पालकमंत्री परिणय फुकेचे कार्यकर्ते असल्याचे सांगा. जर पोलिसांनी पकडले तर आम्ही सोडवू असे वाहतूक नियम तोडण्याचे मुक्ता फडे फुके यांनी दिले. ऐकूया परिणय फुके काय म्हणाले ते. सगळ्यांची व्यवस्था करा, बुजुर्ग लोकांची व्यवस्था करा, महिलांची व्यवस्था करा आणि जेव्हा युवक मित्र बसले तर आपल्या गाडीला किक मारा, मोटरसायकल तिथे येऊ शकता ना, मोदींनी काय केलं येणार ना. एकाने गाडी पकडली तुमची सांगा तर पालकमंत्री आणि माणसं आम्ही म्हणून माझं ना सांगायचं परिणय फुके काय नाही पकडायचं नाही पकडत नाही फोन लावतो बाळा फोन लावतो बाळा बोल टाकत नाही. अरे मी तुम्हाला सांगतो 13 तारखेला तुम्ही एका गाडीवर 5 लोक बसून जा, कोणी पकडलं तर मला सांगा. एका मोटरसायकल 5 लोक बसून जा, कोणी पकडलं तर मला सांगा. 13 तारखेला कोण नाही पकडणार त्याच्या पहिले त्याच्यानंतर 13 तारखेला तुम्हाला पकडणार नाही आणि कोणीला तर पकडला तरी त्याच्यानंतर कोणाला पकडलं तर बाळा बोलतो मला फोन करा मी सोडून